एकोणीस ऑक्टोबर सोळाशे एकोणसाठ कार्तिक शुद्ध चतुर्दशी पंधराशे एक्याऐंशी संवत्सर विकारी बुधवार पंताजी गोपीनाथ पुन्हा एकदा अफजलखानाकडे राजे प्रचंड सावध पावलं टाकत होते उघड्या मैदानापेक्षा संपत्तीला लालसावलेला खान कसाही करून जावळीत यायला हवा हे पंताच्या वकिलीवर अवलंबून होते पंतांना जे हवे होते ते सर्व देऊन आणि खानासाठी भारी नजराणा देऊन पुन्हा एकदा पंत खानाच्या छावणीत बोलणी करण्यासाठी आले पंतांनी वकिली सुरू केली पंतांच्या मधाळ बोलण्यात खान अडकत चालला होता